हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण सेट्स अँड रिलेशन हा चॅप्टर घेत आहोत. सेट्स अँड रिलेशन चॅप्टरमधील आज आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ऑपरेशन्स ऑन सेट्स. ठीक आहे, तर ऑपरेशन्स ऑन सेट्स मध्ये काय आहे, तर त्यातील फर्स्ट टॉपिक फर्स्ट टॉपिक येतो आपला युनियन ऑफ सेट्स. युनियन युनियन ऑफ सेट्स. आता युनियन ऑफ सेट्समध्ये काय आहे, तर दोन सेट्स आपण जेव्हा युनियन घेणार तर त्यांचं युनियन काय असेल, ए ऑर बी. म्हणजेच इफ ए अँड बी आर टू सेट्स देन देअर युनियन इज डिनोटेड ॲज ए युनियन बी विच इज इक्वल्स टू अ सेट एक्स such that x belongs to A or x belongs to B. हे असणार तुमचं युनियन. म्हणजेच मी जर म्हटलं एखादी सेट A दिला, सेट A आपण घेतला 1 2 3 4, आणि एखादी सेट घेतला B 3 5 7 9. ठीक आहे, मग आता यांचं युनियन काय, तर ए युनियन बी काय असेल, तर ए युनियन बी काय असणार आहे, एलिमेंट्स इन ए और इन बी और बोथ. म्हणजे ए मध्ये असतील किंवा बी मध्ये असतील किंवा दोघांमध्ये असतील असे एलिमेंट्सचं युनियन करायचं. म्हणजेच 1 पण आहे, 2 नंतर 3 नंतर 4. अगोदर सेट ए वाटत असते लिहून घ्या. ठीक आहे, नंतर आता बघा 3 5 7 9 आहे, तर 3 ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे 3 लिहायची गरज नाही, कारण की सेटमध्ये रिपिटेशन ऑफ इलिमेंट्स आपण करत नाही. म्हणजे एक इलिमेंट आपण एकच वेळा लिहितो, जे 3 आलेला आहे तर 5 पण येऊन जाईल तुमचा, 7 आणि 9 सुद्धा येऊन जाईल. हे झालं युनियन. ठीक आहे, आता युनियन युनियन जर म्हटलं आपण, तर व्हेन डायग्राम म्हणून एक हे, तर व्हेन डायग्राम पण काय म्हणतो, व्हेन डायग्राम काही युनियनची, ए युनियन बी ची, तर व्हेन डायग्राम काय असतं, तर पिक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, त्याला आपण व्हेन डायग्राम म्हणत असतो. तर पिक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ युनियन काय असेल, तर मी म्हणणार एक सेट ए आणि एक सेट बी आपण घेतला. ठीक आहे, म्हणजे ह्या रेक्टॅंगल मध्ये दोन सेट आपण काढणार, हा सेट ए आणि हा सेट बी. ठीक आहे, तर यांचं युनियन काय असेल, तर ए म्हणजे काय, तर हा सेट ए आला, आणि बी म्हणजे काय, तर हा सेट बी तुमचा. तर हे पूर्ण काय झालं, जेवढाही हा शेडेड पार्ट आहे मी केलेला हॉरिझॉन्टल लाईन्स त्यात ड्रॉ केल्या, ते सगळी युनियन असेल, दॅट इज द ए युनियन बी. आता डिसजॉईंट सेट जर म्हटलं, जर दोन सेट्स डिसजॉईंट आहेत, डिसजॉईंट कधी, तर ते पुढे आपण बघणार आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा युनियन असेल, ए युनियन बी तुमचं आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुमचं ए युनियन बी असेल डायग्राम, किंवा हे सुद्धा तुमची ए युनियन बी ची डायग्राम असेल. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे, इंटरसेक्शन आहे. आपण इंटरसेक्शन, तर इंटरसेक्शन काय असेल, तर इंटरसेक्शन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऑफ सेट्स इफ ए अँड बी आर टू सेट्स, ए अँड बी आर टू सेट्स देन देअर इंटरसेक्शन इज
A intersection B, denoted as A intersection B, where X, such that X belongs to A and X belongs to B. म्हणजेच युनियन मध्ये इंटरसेक्शन म्हटलं म्हणजे काय, तर दोघांमधील कॉमन एलिमेंट्स कोणते ते आपल्याला काढायचे. कॉमन म्हटलं म्हणजे काय, दोघांमध्येही आलेले असतील. म्हणजेच अँड त्याचं महत्वाचं असतं, याच्यामध्ये ध्यान ठेवा. युनियन मध्ये काय होतं, ऑर महत्वाचं होतं. याच्यामध्ये काय असेल तुमचं, अँड तुमचं इथे येईल तुमचं, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक याच्यामध्येच आपण इंटरसेक्शन म्हटलं तर आपण एक्झाम्पल थ्रू जाऊ, ठीक आहे. एक आधी एक्झाम्पल घ्या, ए सेट ए आणि सेट बी, सेट ए आणि सेट बी. तर सेट ए आपण घेणार 1 2 3 4. मी जर म्हटलं सेट 1 2 3 4, सेट बी घेणार 3 4 5 6, आणि सेट घेतो सी 5 6 7 8. आता बघा ए इंटरसेक्शन बी काय, ए इंटरसेक्शन बी. मी काय म्हटलो इंटरसेक्शन काय असेल, तर इंटरसेक्शन म्हटलं म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन. म्हणजेच ए 1 2 3 4 आणि 3 4 5 6, तर दोघांमधील जे कॉमन एलिमेंट आहे तेच लिहायचे. 1 आणि इथं 1 नाही आहे बी मध्ये, ए मध्ये 2 आहे पण बी मध्ये नाही आहे, ए मध्ये 3 आहे तर बी मध्ये पण 3, म्हणजे 3 हा कॉमन झाला, ठीक आहे. हा 3 आणि नंतर 4 सुद्धा कॉमन आहे दोघांमध्ये. 5 6 फक्त बी मध्ये, ए मध्ये नाही आहे, म्हणजे इंटरसेक्शन काय झालं, तर 5 6 ए इंटरसेक्शन बी. बी इंटरसेक्शन सी काय होऊ शकतो, तर दोघांमधील कॉमन एलिमेंट्स काय बघा, बी तुमचा 3 4 5 6 आणि सी तुमचा 5 6 7 8. म्हणजे 5 6 दोघांमध्ये कॉमन आहे, सारखे एलिमेंट्स जे दोघांमध्ये असतील. आणि ए इंटरसेक्शन सी काढून बघा, तर ए इंटरसेक्शन सी काय, तर ए इंटरसेक्शन सी तुमचं ए आणि सी मध्ये कॉमन, 1 2 3 4 5 6 7 8 दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही आहे, म्हटलं म्हणजे काय येईल, तर ते 5 तुमचं असणार आहे, ठीक आहे. दॅट इज इक्वल्स टू 5. हे झालं तुमचं इंटरसेक्शन. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे कॉम्प्लिमेंट, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपण घेऊ कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट कोणाला म्हणणार आपण, तर बघा कॉम्प्लिमेंटच्या अगोदर आपण युनिव्हर्सल सेट घेऊ. युनिव्हर्सल सेट जे झालेलं आहे, ठीक आहे. युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणणार आपण, जेवढेही सेट्स असतील इन कन्सिडरेशन त्या सगळ्यांचा जो सुपर सेट येईल, जेवढेही सेट्स आपल्याला माहिती आहे त्या सगळ्यांचा जो सुपर सेट येईल त्याला युनिव्हर्सल सेट म्हणणार. किंवा हा जो युनिव्हर्सल सेट आहे, या युनिव्हर्सल सेटचे उरलेले बाकी सगळे जे सेट्स असतील ते सबसेट येतील, त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. आणि युनिव्हर्सल सेट कशाने डिनोट केला जाईल, एक्सने आणि किंवा युने दाखवला जातो, ठीक आहे. एक्सने किंवा युने आपण जो कॉम्प्लिमेंट काढणार ह्या युनिव्हर्सल सेटच्या अनुषंगानेच काढणार. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ, कॉम्प्लिमेंट ऑफ, कॉम्प्लिमेंट ऑफ ए आपण काढणार. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए जर काढायचं म्हटलं तर ए कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ ए डिनोट केला जाईल तुमचा ए डॅशने किंवा ए कॉम्प्लिमेंट ए सी. आणि कॉम्प्लिमेंट जो असेल म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू एक्स बिलॉंग्स टू एक्स किंवा तो युनिव्हर्सल सेट अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. म्हणजेच ए कॉम्प्लिमेंट काय असेल, तर एक्स सच दॅट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू यू. म्हणजे अशी एलिमेंट्स जे ए मध्ये नाहीत आणि एक्स मध्ये
म्हणजे ए मध्ये असलेले सगळे इलिमेंट सोडून द्यायचे आणि जे उरतात इलिमेंट्स एक्स मधून ते सगळे ए कॉम्प्लिमेंट मध्ये तुमचे येतील ते सेट्स. ठीक आहे, म्हणजेच जर डायग्रामॅटिकली म्हटलं आपण वेन डायग्रामनुसार, म्हणजे हा तुमचा रेक्टॅंगल जो दिला हा आहे तुमचा सेट एक्स, सेट एक्स हा रेक्टॅंगल आहे आणि हा जो तुमचा सेट ए दिलेला आहे हा सेट ए त्याच्यामध्ये. मग ए कॉम्प्लिमेंट काय असेल, तर हा सेट ए सोडून जे इलिमेंट्स येतील म्हणजे हा तुमचा असेल, हा असेल तुमचा ए कॉम्प्लिमेंट, हा असेल तुमचा ए कॉम्प्लिमेंट आपण त्याला म्हणू. म्हणजे मी जर म्हटलं एखादी सेट घ्या सेट ए 1 2 3 4, 1 2 3, आणि तुम्हाला जर सेट एक्स दिला 1 2 10, 1 2 10 पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते तुमचा असेल एक्स, मग ए कॉम्प्लिमेंट काय असेल, तर ए कॉम्प्लिमेंट काय, तर सिम्पल जे इलिमेंट्स ए मध्ये आहेत ध्यान ठेवा, जे इलिमेंट्स ए मध्ये ते सोडून द्या आणि ते 1 2 10 मधून मायनस म्हणजे कमी करून टाका, 1 आहे 2 आहे 3 आहे, म्हणजे 4 5 6 7 8 9 10 हे सगळे इलिमेंट्स काय असतील, तर ए कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. ठीक आहे, आता हे झाले युनिव्हर्सल युनियन इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंट. हे तुमचं ए कॉम्प्लिमेंट. आता याच्यामध्ये काय असेल की नंबर ऑफ इलिमेंट्स इन काय येतील, नंबर ऑफ इलिमेंट्स इन युनियन इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट ते आपल्याला काढायचे. तर आता आपण नेक्स्ट घेऊ नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए युनियन बी काय येईल ते आपण बघू. ठीक आहे, तर नंबर ऑफ इलिमेंट्स इन, नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए युनियन बी, नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए युनियन बी काय असते, तर ए युनियन बी नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए युनियन बी म्हणजे नंबर काय ते कार्डिनिटी ऑफ सेट ह्या म्हटलं जाईल एन म्हणजे तुमचा, तर तो असतो नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ इलिमेंट्स इन बी आणि प्लस सॉरी हा मायनस असेल मायनस नंबर ऑफ इलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी हा येईल तुमचा. आता याच्यामध्ये काय आहे की कार्डिनिटी काढताना तुम्हाला ए युनियन बी काढायला सांगू शकतात किंवा ए इंटरसेक्शन बी, म्हणजे कोणत्याही तीन गोष्टी दिलेल्या असतील आणि त्यातली एक विचारलेली असेल. ठीक आहे, आपण एक क्वेश्चन घेऊ. इफ ए इक्वल्स टू 1 2 3 4, ए इक्वल्स टू 1 2 3 4, बी इक्वल्स टू 3 4 5 6, बी इक्वल्स टू 3 4 5 6 अँड सी इक्वल्स टू C equals to 4 5 6 7 8, then verify the following. ठीक आहे, then verify the following. तर काय आहे त्यात तो पोस्ट दिले त्यांनी आपल्याला ए युनियन, ए युनियन बी इंटरसेक्शन सी, ए युनियन बी इंटरसेक्शन सी म्हणजेच ते काय दाखवायचं आपल्याला, तर ए युनियन बी आणि त्याचं इंटरसेक्शन
हे दाखवायचं आहे ए युनियन सी. ठीक आहे, आता बघा एल एच एस जर आपण बघितलं तर ए युनियन बी इंटरसेक्शन सी दिलेलं आहे, तर अगोदर आपण बी इंटरसेक्शन सी काढून घेऊ. ठीक आहे, एल एच एस मध्ये बी इंटरसेक्शन सी काढून घेऊ. आता बी इंटरसेक्शन सी काय, तर बी आणि सीचं इंटरसेक्शन म्हटलं म्हणजे काय, त्यांच्यातले कॉमन इलिमेंट्स म्हणजेच 4, 5, 6 दोघांमध्ये कॉमन इलिमेंट्स आहे. दॅट इज वी कॅन राईट बी इंटरसेक्शन सी 4, 5, 6. आता याच्यासोबत युनियन करायचं आपल्याला एचं. ठीक आहे, हा बी इंटरसेक्शन आणि हा सेट ए, जे ए युनियन बी इंटरसेक्शन सी काय आहे ते बघू आपण. युनियनचं काय म्हटलं तुम्ही, ए पण आणि बी पण, जो ए युनियन बी जर म्हटलं तर दोघं सेट एकत्र लिहून टाका आणि जे रिपीट होतील ते एकच वेळा लिहायचे. तर ए युनियन बी इंटरसेक्शन सी, तर सेट ए काय दिला आपल्याला, 1, 2, 3, 4, सेट ए दिलेला आहे 1, 2, 3, 4. आणि सेट बी इंटरसेक्शन सी काय आहे, तर 4, 5, 6. 4 एक वेळा आला, हा 5 आणि हा 6, हा झाला तुमचा ए युनियन बी इंटरसेक्शन सी. हे तुमची एल एच एस आहे, ध्यान ठेवा ही आहे एल एच एस. आता आर एच एस कडे ध्यान द्या. तर पहिलं काय, ए युनियन बी नंतर इंटरसेक्शन नंतर ए युनियन सी, तर ए युनियन बी काय येईल, ए युनियन बी, ए युनियन बी काय असेल, तर ए आणि बी चं युनियन 1, 2, 3, 4, सेट ए तुमचा 1, 2, 3, 4. ठीक आहे, नंतर सेट काय तुमचा पुढचा बी 3, 4, 5, 6. 3, 4 आलेला आहे म्हणजे फक्त 5, 6 लिहावं लागेल. हा झाला ए युनियन बी. नंतर बी युनियन सी, सॉरी ए युनियन सी काय येईल, ए युनियन सी, तर ए युनियन सी काय असेल, तर सेट ए पुन्हा तोच 1, 2, 3, 4 आणि सी काय, तर सी सेट तुमचा 4, 5, 6. 4, 5, 6, 4 तरी पुन्हा येणार नाही, म्हणजे 5, 6, 7, 8 हा झाला तुमचा ए युनियन सी. दोघांचं इंटरसेक्शन म्हणजेच ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी इक्वल्स टू, इंटरसेक्शन म्हटलं म्हणजे दोघांमधला कॉमन पार्ट. कॉमन पार्ट काय आहे, तर 1 पण आहे बरोबर, दोघांमध्ये 1 आहे, दोघांमध्ये 2 पण आहे, दोघांमध्ये 3 आहे, 4, 5 आणि 6, 7, 8 फक्त ए युनियन सी मध्ये, मग त्याच्यामुळे तो कॉमन येणार नाही. म्हणजे हा सेट तुमचा, हा एल एच एस आहे तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि तुमची आर एच एस ए युनियन बी, दोघांमध्ये बघा सारखं आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे जे फर्स्ट आपल्याला दिलं आहे व्हेरीफाय तेच ओके बरोबर आहे. ए युनियन बी इंटरसेक्शन सी इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. नेक्स्ट जो याच्यामध्ये आपण घेऊ तो घेऊ आपण डी मॉर्गन्स लॉ आहे, ध्यान ठेवा डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गन्स लॉ काय, तर युनियनचं कॉम्प्लिमेंट आणि इंटरसेक्शनचं कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू काय असेल, तर सिंपल एचा कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट युनियनचा इंटरसेक्शन लिहा आणि हा तुमचा बी कॉम्प्लिमेंट, हे येईल तुमचं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आणि दुसरा टॉपिक तुमचा, दुसरा लॉ आहे त्याचा, ए इंटरसेक्शन बी आणि इंटरसेक्शनचं कॉम्प्लिमेंट, ते तुमचं ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शनचं युनियन करून टाका आणि बीचं बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, हे जे दोन लिहिलेत आपण ते तुमचे डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, आता एक्झाम्पल आपण अगोदर हे दाखवू ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, तर ए युनियन बी अगोदर आपण काढून घेऊ, तर ए युनियन बी, तर ए युनियन बी काय, तर ए काय आपला 1, 2, 3, 4 आणि बी तुमचा 3, 4, 5, 6, म्हणजेच तो आला तुमचा 1, 2, 3, 4 आणि 5, 6, हा झाला तुमचा ए युनियन बी. आणि याचं कॉम्प्लिमेंट काय असेल, ए युनियन बीचं, ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट करायचं म्हटलं म्हणजे काय, तर सेट एक्स माहिती पाहिजे, तर सेट एक्स काय दिला त्यांनी 1 to 10 पर्यंत दिल्या, ध्यान ठेवा सेट एक्स जो दिलेला आहे तो 1 to 10 आहे. आता तर काही कॉम्प्लिमेंट काय असेल, 1 to 10 म्हटलं म्हणजेच कॉम्प्लिमेंट काय करा, 1 ते 6 दिलेत त्यांनी, 10 मग त्यातनं वजा करा ते, म्हणजे 1 येणार नाही, 2 येणार नाही, 3 येणार, 4, 5, 6 पर्यंत येणार नाही, म्हणजे 7 असेल, 8 असेल,
नऊ असेल आणि दहा असेल, हा झाला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. नंतर आर एच एस बघा, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. अगोदर आपण ए कॉम्प्लिमेंट काढून घेऊ. ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट काय येईल तर ए काय आपला दिला त्यांनी, ए दिला आपल्याला त्यांनी 1 2 3 4, 1 2 3 4 1 2 10 मधून कमी करा म्हणजे उरले काय तर 5 6, 5 6 7 8 9 10 हा तुमचा येऊन जाईल. आणि बी कॉम्प्लिमेंट काय असेल, बी कॉम्प्लिमेंट काय येईल तर बी तुमचा 3 4 5 6, 3 4 5 6 त्या 1 2 10 मधनं कमी करा म्हणजे 1 2 येईल. 3 4 5 6 केला 7 8 9 10, ठीक आहे. आता दोघांचं काय करायचं आपल्याला, एल एच आर एच बघा, इंटरसेक्शन बी, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय होईल, त्यांचं इंटरसेक्शन काय यांच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते 5 6 फक्त ए कॉम्प्लिमेंटमध्ये आणि 1 2 बी कॉम्प्लिमेंटमध्ये, म्हणजेच फक्त कॉमन काय आहे तर 7 कॉमन आहे दोघांमध्ये, 8 पण दोघांमध्ये, 9 पण दोघांमध्ये आणि 10 पण दोघांमध्ये, म्हणजे 7 8 9 10. बघा दोघंही सेम आहेत, 7 8 9 10, 7 8 9 10, म्हणजे हे आर एच एस सारखी आहे दोघांची, म्हणजे एल एच एस सुद्धा दोघांची सारखी असेल, म्हणजेच हे तुमचं दिलेलं आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट इकडे बघा, ए कॉम्प्लिमेंट ए इंटरसेक्शन बी त्याचं कॉम्प्लिमेंट. मग आपण ए इंटरसेक्शन बी घ्या, ए इंटरसेक्शन बी काय असेल तर सेट ए दिला तुम्हाला 1 2 3 4 आणि सेट बी काय दिला आहे 3 4 5 6, मग त्यांचं इंटरसेक्शन काय येईल. ठीक आहे, आपण अगोदर फक्त इंटरसेक्शन काढू, ठीक आहे, कॉम्प्लिमेंट नंतर. तर इंटरसेक्शन काय येईल त्यांचं 4 5, का 3 4, ठीक आहे 3 4 येईल, कारण त्या 3 आणि नंतर हा 4, हे झालं ए इंटरसेक्शन बी. आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काय येईल, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काय येईल तर ते येईल तुमचं 1 2 3 4, त्याचे 10 आत काढून टाकायचे, 10 मधून 3 4 येणार नाही, 5 6 7 8 9 10, हे झालं तुमचं ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता इकडनं आर एच एस बघा, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. आपण इकडे ए कॉम्प्लिमेंट आणि हा बी कॉम्प्लिमेंट इकडे काढलेला आहे, बरोबर, यांचंच युनियन काय येईल दोघांचं, दोघांचं युनियन काय येईल तर ए युनियन कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट काय असेल, ए कॉम्प्लिमेंटमध्ये 5 6 7 8 9 10 आणि 1 2 7 8 9 10 सगळे एकत्र करा. 1 2 अगोदर लिहितो, 5 6 7 8 9 10, ठीक आहे. बघा दोघंही सेम आहेत, हा सेट आणि हा इकडचा सेट दोघंही सेम आहे, आर एच एस सेम आहे म्हटलं म्हणजे ह्या एल एच एस सुद्धा काय असतील सारख्या असतील, म्हणजेच ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट तुमचं ते येऊन जाईल, ठीक आहे. नेक्स्ट जे तुमचं येईल याच्यामध्ये नेक्स्ट काय तर एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, सॉरी एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण दाखवू, ठीक आहे. आता बघा आपल्याला दाखवायचं आहे 4, एन ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता काय येईल, आपल्याला जे दिलंय ए सेट ए दिला आपल्याला, सेट ए काय आहे 1 2 3 4, म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती झाले तर 4 झाले. सेट बी काय दिला आपल्याला एक्झाम्पलमध्ये, तर बी मध्ये एलिमेंट्स किती आहे तर 3 4 5 6, म्हणजे किती 4 एलिमेंट्स, ठीक आहे. आणि इंटरसेक्शन मध्ये किती आले एलिमेंट तुमचा, ए इंटरसेक्शन बी काय दोनच आहेत फक्त, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी ते आले 2 आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, ए युनियन बी पण आपण काढला होता बघा काय लिहिले ए युनियन बी तर 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 एलिमेंट्स, ठीक आहे. आता हे टॅली करून बघा,
एन ऑफ ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आले, सिक्स. एन ऑफ ए मध्ये किती, फोर, याच्यात पण चार आहे आणि याच्यात वजा दोन, चार अधिक चार अधिक वजा दोन किती झाले, आठ. आठ आपण दोन गेले सहा, म्हणजे आपण ते व्हेरीफाय करू शकतो, एल एच एस इक्वल्स टू आर एच एस दाखवू शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे युनियन, इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंटवरचे एक्झाम्पल्स तुम्ही बघून घ्या बुक्समध्ये, नोट्समध्ये पण असतील काही एक्झाम्पल्स त्याच्यातले. ठीक आहे, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू.